रामकृष्ण हरिमावली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 3 वाजता चांदोबाच्या रिंगणावर येणार आहे. त्याच्या अगोदर काही फुगडे चालू आहेत, आपल्या सोबत काही महिला आहेत. तुम्ही महाराष्ट्राची वेशभूषा करून आलाय आणि फुगडी काढा, काय वाटतं? खरं तर खूप छान वाटत आहे. एवढ्या सगळ्या भक्तांमध्ये आम्हाला फुगडी खेळायला भेटली आणि खूप मोठा आनंद व्यक्त झाला आणि छान वाटलं, खूप छान. वेशभूषा कशी काढली? वेशभूषा म्हणजे ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि हा मराठी लोकांचा खूप मोठा सोहळा मानला जातो, त्यासाठी ही वेशभूषा केली गेली आहे. थोड्या उन्हामध्ये वारकरी वारीमध्ये येत असतात, काहींच्या तर पायामध्ये चप्पल पण नसती, पण फक्त देवाच्या भक्तीसाठी ते एवढ्या लांब दूरवर चालत असतात. मी म्हंटल मी थोडस आम्ही पण प्रवास करून बघावा की कसं वाटतंय. खरं तर ऊन वगैरे इथं आल्यानंतर काही लागतच नाहीये, ऊन वगैरे तर आम्ही विसरूनच गेलो. एवढं छान वाटतंय या सगळ्या लोकांमध्ये येऊन सुद्धा, खूप आनंद होतोय, खूप आनंद. आणि मी तर म्हणेन माझ्यासारख्या सर्व मुलींनी या वारीचा आनंद घेतला पाहिजे, या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. दोन दिवसापासून आम्ही ते वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या अंतर्गत वैद्यकीय सेवा देत आहे. तर आमच्या सोबत आमच्या कॉलेजचा कन्सल्टंट डॉक्टर वर्षा खोत, तसेच माझे सहकारी सर्वजण आम्ही 2 दिवसापासून इथे उपस्थित आहेत. तर खरं हा उत्कृष्ट सोहळा पाहण्याचं आणि विठ्ठलानं जे बोलावलं आम्हाला ते पाठवलं त्यानुसार आम्ही आज इथं आलेलो आहोत. सकाळपासून वैष्णव ट्रस्टतर्फे आम्ही वैद्यकीय सेवा देण्याचं काम करतोय. तर ही सगळी वैष्णवांची मानदियाळी बघून अतिशय आनंद होतोय आणि आम्ही आष्टा सांगली आयुर्वेदिक महाविद्यालय, अण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक महाविद्यालयातून आम्ही 10 जण आलेलो आहे.